दोन्ही मुलांनी गजल सादरीकरण केला, त्यातून प्रबोधन आणि निखळ मनोरंजन दोन्ही बुवांनी केलं, त्यासाठी जोरदार टाळ्या दोन्ही बुवांसाठी होऊन जाऊ देत, कारण मंडळाने 25 मिनिटं टायमिंग दिला, चव्हाण बुवांनी 45 मिनिटं आणि भाव तू तेवढ्याच 45 मिनिटात, कारण कसा मायबाप रसिकात या ठिकाणी सगळे मोलमजुरी करणारे आहेत बुवा, आणि सकाळी उठान खरी जाऊचा तो तर स्वतः शानो सामाजता तुझ्यावर को पंडित कोणी बघलं येत नाही ऐकलं, अरे कुत्रे ढोरा आणि बैलाशिवाय तुका भजनात बाकी काय बोला, तुला काय येत नाही, तुझा कसा झाला माहिती हा, पूर्वी बघा बैलगाडी घेऊन जायचे बाजारात आणि त्या बैलगाडी म्हणजे कंदील लावून आणि त्या बैलगाडी खाली एक कुत्रो असायचो आणि चढावा गेल्याच्या नंतर जर माणसा बघल्यानंतर तो कुत्रो पुढे जायचो भोकायचो, त्या कुत्र्याक काय वाटायचा ही गाडी मीच वळतो तो कुत्रो तू, म्हणजे होय आम्ही दोन बुवा काय घटियानी खेळा गेला, अरे बुवा मी खरी ह्या कमी केलं एखाद्या शेला होतो, कारण त्या दिवशी आमची जामसाड्यात बारी झाली, दुर्वास गुरव बुवाने आम्ही एका मायबाप एका महिलेने जे आमच्याबद्दल वक्तव्य केलं ना त्यामुळे खरी पुन्हा डाग लागत ना म्हणून ही खुर्ची सांभाळतो बरोबर की नाही, तुला नाहीसो करू टाइम लागायचो नाही, कुत्री मांजराशिवाय तुका विषय नाहीत रे, हा माझ्या घराकडे 13 कुत्रे बांधले त्याच्यात तुका एक वांगडा बांधा समजला, ते काय बुवा अतिशय खरोखर सुंदर बोलले ना बुवा, काहीतरी परिस्थितीने गांजावले पण काय केल्यान तर मनोरंजन तर केले नाही ना बुवा, एखाद्या डॉमिनेट करून बोलत जाऊ नको बुवा, जवा कुत्रे मांजरा थकड्याचून नंदीचा खरोखर शिक्की ऋषींच्या शेंडीतून नाही भावा, शिंकेतून पडलो शेंडीतून नाही नंदी शिंकेतून पडलो शिंकेतून, ह्या बो होय ठेवलो दाखव नंतर दाखवते जाता शिंकेतून पडलो, हा दाखवणार तुका, आणि तुम्ही सांगलास ना गायपासून बैल निर्माण झालो वाज खरोखर गायपासून बैल निर्माण झालो, पण तुमच्यासाठी सांगतोय बुवाने बरोबर सांगल्याने शिकी ऋषींच्या, कारण या ठिकाणी बघा ब्रह्मदेवाचा पुत्र बघा वृत्तांश आणि त्यांचे पुत्र शिकी इंद्राच्या दरबारात गेले आणि इंद्रा त्यांचा अपमान केला त्यांचा स्वागत केल्यांना त्याच्यावेळी त्यांनी थय प्रतिज्ञा केल्या की तुझ्यापेक्षा पराक्रमी मी पुत्र जन्मा घाले आणि तुझा ह्या पद सगळा ढासळी, त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाची भक्ती केल्याने ब्रह्मदेवाने काय सांगितलं की शंभू महादेवाची भक्ती कर, आणि बघा शंभू महादेवाची भक्ती काशी क्षेत्री त्यांनी केली, त्यावेळी शंभू महादेवाने काय सांगितलं की बसवा बसवा या 3 अक्षराचा तू जप कर, त्यावेळी 1000 वेळा तो मंत्र जपल्यानंतर शिकी मुनींच्या शिंकेतून नंदी जन्मा गेलो, आणि ह्या खरीतरी आपण खरोखर बुवांका काहीतरी माहिती होता जोरदार टाळ्या वाजून दे तर शेंडीतून असता ते पण शिंकेतून या ठीक आहे, आणि ह्या खरीतरी सांगण्याचा गरज हा, कारण बुवा 18 ऋषींची 18 माता तुमका खरीतरी शिंकेत गावला असा, माता तुका तुमका शेंडीत गावला असा आणि माता शिंकेत गावला त्याच्यामुळे असा, आणि बुवा कुत्र्याचा तुमका सांगतोय बुवा काय काय लय बोललास तुम्ही, काळी मैना दिसते तरुण तू म्हणजे लय गोरो हिरो तू, हा तुझ्या पात्रात का हा रे नाही ना कसलो कर्माचं प्रोडक्शन म्हणतील तू, म्हणता काळी मैना दिसतेस वरून अरे विठेवरी विठ्ठल उभा त्याचा रंग सावळा, विठेवरी विठ्ठल उभा त्याचा रंग सावळा, तुझा रंग गोरा म्हणून मिरवू नको तू, हा तुला सुद्धा काळा डाग आहे खाली वाकून बघ जरा, हा भाई मायबाप रसिकाने खेका तू एखाद्याच्या व्यंगार जात तुझे डाग सगळे सोडून गाडी समजला नाही ती चावट पाना बच्चा समज के कंदे पेलिया तो का कान सुसू करणे लागा तू समजला चावट पाना गायची 25 मिनिटं, अरे होत लाल करता ह्याचा वाटला खेळला होता वाटत आपलाच लाल पण त्याचा घासान लाल झालेला असतात तुला माहित, अरे काय अरे ह्याचा अळ सावकाराचे दुकान दूर मुऱ्याचा, अरे 25 मिनिटं दिल्या ना मंडळी खरोखर एक ठीक आहे काही क्षणी आम्ही बुवांका बोललाव घालून पाडून ठीक आहे
पण एकदम एखाद्या नको करूया ना, येऊन देऊ ना, खरोखर बुवा नवीन आहे तुम्ही, जुने असाच खरोखर आमच्या गुरु माऊलीं बरोबर बारीक केला म्हणजे तुम्ही जुने आहात. मी बुवा एक लक्षात घ्या, मी समोरच्या कलाकारा कधी घालून पाडून बोलणार नाही. दुसरं पॉईंट तुमचं बुवा सांगते, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या एकदा परब बुवांसाठी होऊन जात, कारण त्यांनी माझी सगळी वंशावळ काढले. खरा बुवा तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो, समोर तो बुवा गाडी बुवा म्हणता बारीक घेऊ बघित नाही, कारण काय काय बुवानी अशी अपोआ उठवल्यानी हा की तो स्वतःचीच मंडळी घेऊन जाता. हा आणि ह्या बुवानी खरा सांगल्या म्हणजे माझ्या तडे तागत ते गेले, पण बुवानी शेवटी हे सगळे भावत ह्यो भावा ह्यो भावा हे सगळे आम्ही एका कुटुंबातले, हे जर सगळे एकटे वर बसतील ना तुमका दोघाऊ बुवांची मंडळी तिकडे बाहेर बसूची लागा. आणि हा आम्ही गमवला. आज गावाचा नेतृत्व करता गांगेश्वर नावाचा झेंडो, आज खरी तरी अटके पार नेता या गांगेश्वर नावाचा झेंडो आयुष्यात पडाचो नाही. जरा 25 मिनिटं दिल्या नाही, चल झाला ना, तुम्ही पहिल्यापासून बोललाच आमका काय नाही काय, पण कुत्रो नंदिया मी ना तुका शेपटू खडे खडे होत ना तेव काढीन, पण हे माता भगिनी बसली आहेत म्हणून कुत्र्याचं काय सांगत नाही, तर तुका माहिती असतात काय विषय असतात ते. एकदा हिने असं केलं ओ मोठो रत्ती महारती ना, एकदा शिखर चढाचा चढवल्या आणि झालो बाबानो चढता 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 दुपार झाली, दुपार झाली संध्याकाळी 4-5 वाजले, हिने काय ठरवल्या शिखराच्या मध्यभागी गेलो. हे एव्हरेस्ट बिवरेस्ट शिखर असतात मोठे ते, हो भारी कलाकार हा. तर चढता चढता दुपार संध्याकाळ झाली 4-5 वाजले, आता म्हणता हय बसाया म्हणता झोपाया रात्री, आणि सकाळी 5 वाजता उठान अर्धा रवल्याला शिखर चढाया. झाला बाबा तर अर्ध्या भागात गेल्या बरोबर एका म्हातारेची झोपडी होती, म्हातारेच्या झोपडीत म्हातारीने नाद रवत होती. हो त्या म्हातारे सांगता की आजी मी शिखर चढा केलं त्याच्यामुळे आता मी दमलं, त्याच्यामुळे वाका वाय झोपा काहीतरी आसरो दी. आजी म्हणता चांगल्याचं काम करता, पोरगो कसो एकदम तरुणा गोंडसा, आम्ही हकडे काळी मैना यो सुंदर. म्हातारी खुश झाली, म्हातारी खुश झाली म्हणता बाबू रो आपल्यातला रात्री घासभर दिल्या ह्यो काय खातलो, घासभर दिल्या आणि रात्री झोपली. झोपली कशी म्हातारी, म्हातारीचे नात मधी मधी ठेवल्याने उशी आणि बुवा परातलो तकडे पुशी. आणि झाला बाबा म्हातारे रात्री जाताना सांगता काय झोपताना आजी उद्या मला 5 वाजता उठा, सकाळीच उठान चढले ना तर निमार लागायचा नाही उठला तर हात हलून उठव. तो सकाळी 8 वाजले तरी ह्याचो हाताकडे हात नाही पायाकडे पाय नाही, मेल्लो ना चढान प्रोडक्शन मंत्री हो. आणि झाला बाबा सकाळी 8 वाजले एका जाग इल्याबरोबर म्हातारे लागलो भडका, आजी म्हणता तुका सकाळी सांगलेलंय 5 वाजता उठव आणि 8 वाजले अजून तू उठवलंच ना, आता जाणार कधी चढणार कधी. आजी म्हणता अरे सकाळी 5 वाजल्यापासून गुलामा तुका उठवतोय, तुझो हाताकडे हात नाही पायाकडे पाय नाही. तर आजी म्हणता हलून तरी उठवायचो, अरे हलून उठवलं तरी तू काय उठाक तयार नाही. या भांडांना एका कोणात रावान ती नाद बघी होती, ती पुढे येईली अरे ए गबरव म्हणता रातभर म्हणता एक उशी पलटून येऊ शकलंच नाही, तो शिखर का आपल्या कर्माच चढतल. कसा गाडी जे ठोके असतात पुढचे 7-7 दिवस आपणच जातात. काय बुवा मी खरोखर तुमका काय बोललेले नाही, कारण कशाक माहिती आहे खरोखर अतिशय रंगत गेलेली ना बारी, सगळे मायबाप होते मग ते कुत्रे मांजूर नंदी काय घेऊचे. हा आता कुत्र्याचं सांगते तुका, बघा ज्यावेळी संत नामदेवांचे वडील ज्यावेळी बाजारासाठी गेले तेव्हा संत नामदेवांच्या आई कोणाई माता बरोबर बुवा तिना देवा नैवेद्य देव सांगले बरोबर की ना, आणि नामदेवान प्रतिज्ञा केल्या जोपर्यंत तू नैवेद्य भक्षण करणार नाही तो नाहीतर म्हणता काय मी तुझ्या या पायावरती डोकं आपटून जीव देईन, तेव्हा कुत्र्याच्या रूपात भगवंत येलो आणि तो नैवेद्य भक्षण केल्या म्हणजे थै देव कुत्रो झालो बुवा, म्हणजे आम्ही खरी खायच्या स्थानावर म्हणजे देवाच्या स्थानात भगवंता नामदेवासाठी श्वानाचा रूप घेतल्या. आपण भभंग म्हणताव ना ओ बुवा अकडे बघ दुसऱ्याक बोलताना ना आपल्या झेलूची ताकद होई मन असा धिष्ठिर मी मगापासून हसं होत आहे काय झोपत काय चावटपणा. मी आता जास्त काही बोलत नाही,
जोक ह्यो सांगणारच नाही, लय जोक होतो. कुत्र्या बित्र्याचा मी सांगला असते, पण उद्या सकाळी मी खरी हय येतले आणि ते माझे भगिनी येत ना सगळे, ते विचारतले काय रे ह्या सांगितलंस. गावतच नाक या श्याम नायसो करून टाकला असते. अरे काय बुवा बुवा, खरोखर जोरदार आपण गायन छान जोरदार टाळ्या चव्हाण बुवांसाठी म्हणजे, कारण आता एवढ्या पण तर एवढा म्हणायला कसं, कारण काय हा लोकांच्या मनोरंजनासाठी बोलायला कसं आहे, नाही तर काय म्हणतले चव्हाण बुवाने घाडी बुवान सेटिंग केल्याने आणि परवांची घडीच कटल्याने. हा पण बुवा बघा किती बोलले, कुत्र्याचं सांगलंय ना. हा मग म्हणून काय कुत्रो म्हणत नाही, कुत्रो त्याच्यात तुम्ही किती वेळा कुत्रो म्हटला बरोबर. काय माणूस हा, या ठिकाणी फरमाईश आली आहे बघा, कारण 25 मिनिटं गजरासाठी दिली आहे, तुम्ही 45 हेनी 50 मी 1 तास काढणार बरोबर. सत्यनारायण गजर केळेवाली आणि श्रीवल्ली आणि मराठी गाणे हा पुष्पासाठी सत्यवान गुरव मामा यांजवळ 100 रुपयाचं बहुमूल पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो, लाख लाख आभार म्हणते. आणि दुसरी गोष्ट थांब सांगते बुवा, तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्ही सत्यनारायणाचा गजर म्हटलास, श्री हरी जगत पिता, आणि त्याच्यानंतर जेव्हा अंतर्याग गेलास तेव्हा डाळ भात वाढलास, पुन्हा ध्रुवपदा घेताना सत्यनारायणाचा म्हटला, बुवा ही गाण्याची विटंबना केलास तुम्ही. तुम्ही जर काय असत ना तर स्पेशल म्हणा, पण बरोबर बुवा सत्यना श्री हरी जगत. प्रल्हाद शिंदे जर असते आता कर्मान मेले नसते, याच्या नावाने रणा असते बुवा. कसं असतं म्हणजे एखाद्याकडे आपण ना एका बोट दाखवतो ना, तर 4 बोट आपल्याकडे असतं, विचार करू हो. हय कोण धुतल्या तांदळाचो नाही ना हो, हय मी धुतल्या तांदळाचो नाही बरोबर बुवा, नाहीत ना चव्हाण बुवा. स्वतःचं अस्तित्व टिकूसाठी ह्या सगळ्या चालला, त्यांचं अस्तित्व शिकूसाठी माका बोलतले बरं बुवा का बोलतले, मी माझं अस्तित्व टिकूसाठी तुमका बोलवतो, काय गरज नाही बुवा. या ठिकाणी काय नाही काय सांगा होऊ शकता ना, काहीतरी सांगा खरोखर. आईचं महत्व चव्हाण बुवांनी सांगितलं, त्याच्यानंतर मुलीचं महत्व ह्यांनी सांगितलं, जोरदार टाळा म्हणजे, कारण मुली या ठिकाणी आज वंशाचा दिवा कशाला, मुली पण पाहिजे ना, नाहीतर लग्न कशी करता लाव मारता लाव, कसल्या कर्माचं प्रोडक्शन करतल परत कोणी दिल्यानं नाही तर. आणि मंगलाष्टकासाठी बंड्या वालेटकर यांजवळ 100 रुपयाचं बहुमूल पारितोषिक आलंय, आणि वैष्णवी घाडी यांजवळून मालवण संकेत घाडी यांचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी वाढदिवसाचं गाणं म्हणण्यासाठी 100 रुपये. बुवा जास्त काय बोलत नाही, कारण फरमाईश भरपूर आहे, कारण लोका सांगे ब्रह्मज्ञाने आम्ही येऊन कोरडे पाशान मग मी आलो आम्ही कारण ठीक आहे. मंडळासाठी म्हणजे तुमचा माझा किती प्रेम आहे बघा. न सांगताचा आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्या मध्ये घातला. मामाचं गाव असल्यामुळे ना दोघांचा होता, पण गुलामा ठरवलं, पण खरोखर अतिशय सुंदर, कारण बुवा जर बोलले नसते तर एवढा पेटला नसता.
तुका जोया त्याच्यामुळे बघा. सांग कधी, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. Thank you.
ते आज खुश होतले, जाऊन झोपतले. हडीबू आणि बंडो मालडकर साहेबांनी सांगले ना, लगीन कदम व्हावले पण मंगल अष्टका झाली. गजराला सुरुवात करूया. ज्ञानेश्वरांनी बघा निवृत्ती ज्ञानदेव सोपानाने मुक्ताई, ही चार भावंड
बसलेली भिंतीवर ती निर्जीव भिंत चालवली बघा, आणि तेथे चांगदेवाचं गर्वहरण केलं. या ठिकाणी वा सगळ्यांचा गर्व झाला. रावण लंकाधीश काय झालो, आपल्या कर्मान मेलो. अय जो तो आपल्या कर्मान मरता हय, कोणाक समजवची गरज नाही. पण नामस्मरण केलं पाहिजे हनुमंत.
केशवा माधवा तुझ्या नामात गोडवा, केशवा माधवा